नागपुर के श्री श्रद्धानंद अनाथालय की बालिकाओं ने दिवाली के लिए विभिन्न प्रकार की सामग्री जैसे तोरण, आसन, रंग बिरंगे दिए आदि तैयार किए हैं। दिवाली बस कुछ ही दिन दूर है और बाजार में दिवाली की खरीदारी के लिए नागरिकों की भीड़ उमड़ रही है, इसलिए नागपुर के श्री श्रद्धानंद अनाथालय के बच्चों ने दिवाली के लिए तरह तरह के तोरण, आसन, रंगीन दिए, चटाई, लक्ष्मी की सीढ़ियां आदि तैयार की है। इन तैयार सामग्रियों को बिक्री के लिए रखा गया है और नागरिक बड़ी संख्या में इन सामग्रियों को खरीदने के लिए उमड़ पड़े हैं। नमस्कार, माझं नाव गीतांजली बुटी आहे। मी श्री श्रद्धानंद अनाथालयामध्ये जॉईंट सेक्रेटरी आहे। ही संस्था 1927 चालू झालेली आहे। महाराष्ट्राची सगळ्यात जुनी संस्था आहे। 80 मुली आहे इकडे जवळपास। आणि आम्ही दरवर्षी असं काहीतरी प्रयत्न करतो की कधी दिवाळीची प्रदर्शनी तर कधी गुढीपाडव्याच्या गुढी बनवतात, राखीच्या वेळेस राखी बनवतात। यावर्षी दिवाळीची प्रदर्शनी लावली आहे, जिकडे ज्याच्यामध्ये दिवे, देवाचे आसन, देवाचे वस्त्र, तोरण, आकाशकंदील, लटकन असं सगळं ठेवलेलं आहे। आणि याच्यामध्ये अजून मुलींनी बरेच अजून पण वस्तू बनवलेले, जसं बेस्ट आउट ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स असतात, जसं बॉटल्स असतात, आपले विनेगर सॉसची बॉटल्स असतात, तर त्याला हे लोक पेंट करतात। मग सलॉनमधून आम्ही ते त्यांचे टॉवेल, नॅपकिन ते लोक देतात सगळे, तर त्याला आम्ही सिमेंटचे छोटे डेकोरेटिव्ह पॉट्स बनवतात। फर्निशिंगच्या दुकानामधून जुने कॅटलॉग्स ते लोक देतात, तर त्याचे आम्ही वॉलपेपर्स चांगले असतात सगळे, तर वॉलपेपर्सनी आम्ही गिफ्ट बॅग्स आणि एनव्हलप्स बनवतो। तसे छोटे छोटे गोष्टी खूप सारे बनवलेले, दिवे पेंट केले मुलींनी इथे खूप सारे, आणि अजून आत्तापर्यंत 1000 दिव्यांची विक्री पण झालेली आहे। ही प्रदर्शनी 3 दिवसा करताय, तर मी सगळ्यांची प्रार्थना करते प्लीज या आणि या मुलांना प्रोत्साहित करा, कारण या मुलींचं जे काही प्रॉफिट असतं ते सगळं मुलींच्या बँक अकाउंटमध्ये जातं। सगळ्या मुलींचे इकडे बँक अकाउंट आहे। जे जे लोकांनी जे जे हेल्प केली आहे, जे केलं आहे, ते लोक स्वतः प्रॉफिट डिपॉझिट करतात, कारण एक सरकारचा रूल आहे की 21 वर्षापर्यंतच मुली इथे राहू शकतात। तर आमचं हे मेन उद्देश्य हे की जेव्हा हे लोक बाहेर निघतात 21 वर्षाचे, तर तेव्हा त्यांच्याजवळ एक आर्ट पाहिजे, एक कला पाहिजे, ज्याच्याने ते लोक पुढे काहीतरी करू शकतील, आणि सम अमाऊंट इन देअर बँक अकाउंट की काहीतरी लाईफमध्ये ते बनू शकतात पुढे। धन्यवाद। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN News नागपुर।